ग्रामीण भागातून येऊन शहरात आपले नाव कमवण्यासाठी अनेक जण धडपड करतात, अनेक उद्योग व्यवसाय उभा करतात, मात्र त्यात काहींना यश येतं तर काहींना यश येत नाही। बारामतीतील सिंधुताई गोफणे या महिलेने शोपीस निर्मितीतून शून्यातून विश्व निर्माण करत एक यशस्वी महिला उद्योजक बनल्याचा बहुमान मिळवलाय। पाहूयात महिला दिनानिमित्त बारामतीतील यशस्वी उद्योजक महिलेची ही यशोगाथा। 5 वर्षापूर्वी पंढरपूर येथे व्यवसायातून कर्जाच्या विळख्यात त्यांचे कुटुंब सापडले। त्यातून सिंधुताई गोफणे आणि त्यांचे पती गणेश गोफणे यांना कर्जापाई गाव सोडावे लागले आणि त्या पतीसह बारामतीतील भाडोत्री घरामध्ये राहत बारामतीतील MIDC मध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवरती काम करू लागल्या। मात्र त्यांचे त्या कामात मन रमत नव्हते आणि कुटुंबाकडे वेळ देता येत नव्हता, त्यामुळे काही दिवस काम केल्यानंतर त्यांनी कंपनीतील काम सोडले। त्यांनी घर बसल्या काम करायचे आणि त्यातून 4 पैसे मिळवायचे असे काम निवडले। त्यांनी शोपीस निर्मिती करायचे ठरवले, मात्र त्यांच्याकडे त्यासाठी मोठे भांडवल उपलब्ध नव्हते। त्यांच्याकडे अवघे हातात 350 रुपये होते। सर्वप्रथम महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मी सिंधू गणेश गोपणे, मी मूळची पंढरपूरची, पंढरपूरच्या तिथं जैनवाडी म्हणून माझं गाव आहे। माझी आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे आम्ही नोकरीनिमित्त बारामतीला आलो। बारामतीत आल्यानंतर कामाचा शोध घेत होतो, काहीतरी काम केलं पाहिजे, आपण नोकरीसाठी आलो आहे। त्याच्या ते शोध घेत असताना बारामतीच्या MIDC मध्ये गेलो, तिथं विचारलं, तिथं काम भेटतं हे समजलं। MIDC कंपन्यांमध्ये काम महिलांसाठी भरपूर आहे, तिथे मी कामासाठी जाऊ लागली। पण तिथं जात असताना माझ्या मुलांकडे माझं दुर्लक्ष होऊ लागलं की मी माझ्या मुलांना वेळ देऊ शकत नव्हती। त्यावेळेस माझ्या असं डोक्यात आलं की आपण काहीतरी असं केलं पाहिजे की आपल्या मुलांकडे पण लक्ष राहील आणि आपल्याला आपला घर खर्च होईल किंवा आपलं घर सांभाळून आपण आपलं घर चालवू शकेल, असं काहीतरी करावं माझ्या डोक्यात होतं। मला कला करण्याची खूप आवड होती, पण त्याच्यासाठी माझ्याकडे भांडवल नव्हतं। मग मी थोड्या दिवस कंपनीमध्ये काम केलं, त्याच्यातून मात्र एवढे कमी पैसे असूनही त्या खचल्या नाहीत। त्यांनी जिद्द आणि चिकाटी सोडली नाही। त्या 350 रुपयांच्या भांडवलावरती त्यांनी कच्चा माल आणून शोपीस निर्मिती करण्यास सुरुवात केली। बनवलेल्या वस्तू दुकानदारांपर्यंत पोहोचू लागल्या। असं करत त्यांचा व्यवसाय वाढू लागला आणि आज त्या यशस्वी उद्योजक बनल्या आहेत। आज त्यांनी स्वतःच्या 3.5 गुंठे जागेत वैष्णवी शोपीस नावाने स्टोअर उभा केला आहे। त्यांचे पती गणेश गोफणे यांचे मोलाचे सहकार्य आणि शोपीस निर्मितीचे मार्केटिंग करण्यात त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे सिंधुताई यांनी सांगितलंय। लग्न रुपयाच्या तर वेगवेगळे प्रकार बनवतच होते, पण त्याच्याबरोबर मधला जो सीझन संपतो त्यावेळेस शांत जातं, त्यावेळेस आपण काय करावं परत डोक्यात विचार आला की बाबा आपण हे मधल्या वेळेत आता काय केलं पाहिजे, आपल्याला चलन तर फिरलं पाहिजे, मार्केट शांत असते, कच्चा माल बनवायला भांडवल पाहिजे असतं, तर एक वेगळा प्रकार म्हणून चला बाबा आपण एक गौरी गणपतीचं पण ठेवून बघूया। त्याच्यामुळे सुरुवातीला थोडी मी झाडं बनवायला सुरुवात केली, झाडं फ्लॉवर पॉट, त्याला मला चांगला प्रतिसाद भेटला। नंतर म्हणलं आता अजून त्याच्याबरोबर काहीतरी पाहिजे की गिराएकांची पण उत्सुकता वाढते की बाबा अजून वेगळं काय आहे का प्रत्येक वेळी आल्यानंतर। मग मी अशा वेगवेगळ्या माझ्याकडे अशा गौरी वेगवेगळ्या प्रकारच्या गौरी सजवून माझ्याकडे भेटते। त्या गौरीचे खूप माझ्याकडे प्रकार भेटतात, पाहिजे तेवढे प्रकार असतात, बाळं असे मुली मुखवटे चेहरे चित्र हे भरपूर माझ्याकडे असे वेगवेगळे प्रकार। जिद्द आणि चिकाटी ठेवली तर शून्यातूनही विश्व निर्माण करता येते। आज मी तर यशस्वी झालेच, मात्र मी 350 मुलांना शोपीसच्या माध्यमातून घर बसल्या रोजगार उपलब्ध करून दिला आहे, त्यामुळे मी मनापासून समाधानी आहे। महिलांनीही मी कशी करू असं मनात न्यूनगंड न बाळगता कामाला सुरुवात केली तर यश नक्कीच प्राप्त होते असं गोफणे यांनी म्हटलंय। नमस्कार, मी अश्विनी निवृत्ती गाडे सांगवीवरून येते। मला शिकण्याची खूप आवड होती, मायक्रॉनच्या वस्तू अशा शोच्या वस्तू, पण शिकून काय करायचं मार्केटच नव्हतं, कसं ते गपवायचं। मला नुकतंच कळालं की बारामतीमध्ये सिंधुताई गोपणे या प्रत्येक वस्तूला खूप पैसे देतात, आपल्याकडून त्या विकत घेतात, कच्चा माल देतात। ही मला न्यूज कळाल्यावर मी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे गेले, त्यांना सांगितलं, मग त्यांनी मला कच्चा 2-3 दिवस ट्रेनिंग दिलं। 2-3 दिवसानंतर त्यांनी मला
कच्चा माल द्यायला सुरुवात केली। मी ते प्रोडक्ट्स रोजची रोज बनवून आणून देते आणि त्यातून मला रोजगार उपलब्ध झाला। नोकरी करायची म्हटलं तर 8 तास वेळ लागायचा, पण मला मुलांच्याकडे घरच्यांच्याकडे दुर्लक्ष करता येत नव्हतं, ते पण घरचे मला खूप महत्त्वाचे होते। पण ह्यांच्या इथं ना 2 तास 4 तास किती पण तास आपण काम केलं करून घरी गेलो ना तरी चालतं, त्याच्यामुळं मला ह्यांचं खूप आवडलं, त्याच्यामुळं मी इथं काम करायला सुरुवात केली आणि ह्यातून माझं पूर्ण घर चालतं। कोणालाही काही पाहिजे असली वस्तू बनवायसाठी तर तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि स्वतःला रोजगार उपलब्ध करून घेऊ शकता। वैष्णवी शोपीस निर्मिती करून निर्माण केलेल्या वस्तू देश विदेशामध्ये पोहोचल्या आहेत। त्यांच्या शोपीस निर्मिती वस्तूला बाजारामध्ये मोठी मागणी आहे। त्यांच्याकडे लग्न समारंभासाठी लागणारे सर्व शोपीस साहित्य, गौरी गणपती सजावट, लग्न समारंभासाठी लागणारे सर्व साहित्य होलसेल दरामध्ये उपलब्ध आहे। आज आम्हा महिलांनाही त्यांनी घर बसल्या शोपीस निर्मितीचा उद्योग निर्माण करून दिला आहे। त्या आमच्या सारख्या महिलांसाठी प्रेरणास्थान आहे असं इतरही महिला सांगतात। सर्व महिला वर्गांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मी सौ मयुरा अविनाश देशमुख, राहणार पिलीव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर। मी माहेर, माझं माहेर बारामती असून मी माहेरी आल्यानंतर माझी गाठ सौ सिंधुताई गोपणे व गणेश गोपणे या सरांशी पडली। तिथं चाललेला व्यवसाय पाहून, मिळणाऱ्या महिलांना रोजगार पाहून, माझ्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळण्याची संधी मला मिळू शकते ही मला जेव्हा कल्पना आली तेव्हा सरांशी गाठ घेऊन मी जेव्हा बोलले तेव्हा गोपणे सरांनी मला शेवईच्या व्यवसायाबद्दल माहिती दिली आणि सिंधुताई गोपणेताईंनी मला त्याबद्दल 5 दिवसाचं ट्रेनिंग दिलं आणि मी ते घेतल्यानंतर हा व्यवसाय चालू केला आणि मला रोजगार निर्मितीचा व्यवसाय मिळाला। मी माझ्या घराकडे, माझ्या घरातल्या सर्व लोकांकडे लक्ष देऊन हा व्यवसाय चालू ठेवत आहे। मला याबद्दल माझ्या घरच्यांनी आणि आईवडिलांनी तसेच सगळ्या नातेवाईकांनी खूप साथ दिली, त्याबद्दल त्यांचे आभार। गणेश गोपणे आणि सिंधुताईंचे आभार। आणि माझी अशी एकच अपेक्षा आहे की सर्व महिलांनी त्याचा पुरेपूर उपभोग घेऊन सिंधुताईंची गाठ घेऊन आपल्याला आपल्यातले काही कलागुण दाखवायची संधी मिळते का ते पाहावं आणि व्यवसायाला प्रारंभ करावा। सरते शेवटी महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा।